ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नीरज विनोद बुराणीज स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस आवर क्राफ्ट. एक्सपीरियंस्ड एंड प्रोफेशनल टीम, नो हिडन चार्जेस, लग्जरियस डिजाइन्स. स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस आवर क्राफ्ट. सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत कार्तिक जयस्वाल या 3.5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावत्र आईला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अंतिमा देवी जयस्वाल असे संशयिताचे नाव आहे. ही घटना पाथरली गायकवाडवाडी येथील सीताबाई निवास येथे गुरुवारी दुपारी घडली. अंतिमा देवी ही नेहमी सावत्र मुलांना मारहाण करायची. काल दुपारच्या सुमारास तिने 3.5 वर्षाच्या कार्तिकला लाताबुक्क्यांनी आणि वायरने बेदम मारहाण केली. या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला KDMC च्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु कार्तिकची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. मारहाणीत शरीराच्या अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमा देवी हिला अटक केली आहे. सावत्र आईने मुलाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. काय नक्की प्रकार आहे, काय माहिती द्याल? या बाबतीत टिळकनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गोगरसवाडी या ठिकाणी राहणारे संजय जयस्वाल हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी अमिता देवी ह्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्याकडून मुलगा कार्तिक हा 3.5 वर्षाचा मुलगा आहे. त्याला निर्गुणपणे वेळोवेळी मारहाण करून कोणत्याही हातात मिळाल त्या घरातील हत्याराने वायरने मारहाण करून त्याला जखमी करून मयत झालेला आहे. त्या बाबतीत प्रथमतः आम्ही अकस्मात मृत्यू रजिस्टर केला होता आणि संपूर्ण चौकशी आणि मेडिकल रिपोर्ट्स याच्यावरून आम्ही सरकारतर्फे त्या महिलेच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्या महिलेला अटक करून कोर्टात हजर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सध्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरडे हे करत आहेत आणि या संपूर्ण टिळकनगरच्या टीमनं चांगला तपास केलेला आहे. का खून केला, काही कारण माहिती कळलंय का? अद्याप थोडस सावत्र आहे या नात्याने त्यांना स्वतःला एक मुलगी आहे आणि हा सावत्र मुलगा आहे या दृष्टिकोनातून त्याला हे मारहाण केल्याचं निष्पन्न होत आहे. हे गोगरसवाडी या ठिकाणी देखील आता नव्यानेच राहण्यात आलेलं आहे. त्या बाबतीतला पूर्व इतिहास आणि हिस्ट्री, पूर्वी राहण्याचं ठिकाण वगैरे वगैरे ते चौकशीत निष्पन्न होईल. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.